आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ्यातील जनता घराणेशाहीला कंटाळली, घराणेशाहीच मोडून तोडून काढणार. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार प्रमोद लडगे यांचा प्रस्थापितांना दणका. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक चुरशीची आणि दणकेबाज होणार. युवक नेते प्रमोद लडगे यांनी मैदानात उतरण्यासाठी शड्डू ठोकलाय. शिरोळ ग्रामपंचायतीचे सलग 15 वर्षे सदस्य असलेले प्रमोद लडगे यांनी आज शिरोळातील प्रस्थापित नेत्यांवर सडकून टीका केली. घराणेशाहीवर घणाघाती आरोप केले आणि शिरोळच्या जनतेला आता तिसरा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या 17 जागेची निवडणूक लढण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला. दोन घराण्याभोवती अरुण फिरून सत्ता फिरते आणि विकास खुंटतो याला जनता कंटाळी आहे असा घणाघाती त्यांनी यावेळी लावला आणि तिसरी आघाडी निवडणूक लढणार असं जाहीर केलं. प्रमोद लडगे हे शिरोळातील तरुण तडपदार आणि झंझार नेते आहेत. दोनच पॅनेल होणार म्हणणाऱ्यांना आता या निमित्तानं मोठा धक्का त्यांनी दिला आहे. मीच पॅनेल करणार, कधीही जाहीर करणार अशा राजकीय प्रवृत्तीत लडगे यांच्या घोषणेमुळे आता चाप बसला आहे. शिरोळचं राजकारण आता धगधगत होत चाललं आहे. लोकांना गृहित धरून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करणाऱ्यांना तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेमुळे एक दणका बसला आहे. प्रमोद लडगे हे नामांकित नेते आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणुका जिंकल्या आहेत. शिरोळात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. नवा पर्याय आल्यानं उमेदवारी डावलली जाण्याची भीती असणाऱ्यांना एक मोठी संधी प्राप्त होत आहे. प्रमोद लडगे यांची पत्रकार बैठक सुरू झाली आहे. थेट जाऊ आपण पत्रकार बैठकीत. आघाडीचा उद्देश एकच की सर्वसामान्य हाडाच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी. दुसरी गोष्ट, माझं जसं 15 वर्ष खच्चीकरण झालंय तसं युवा आघाडीचं, आता नवीन नवोदित जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचं खच्चीकरण होऊ नये. मी जे भोगलं ते त्यांनी भोगू नये आणि त्यांना संधी मिळावी. घराणेशाहीची जी परंपरा आहे ती अशीच जर चालू राहिली तर सर्वसामान्याला इथून पुढे राजकारण करणं किंवा समाजकारण करणं अवघड होईल आणि ती निराशेपोटी बाजूला जातील. आणि बाजूला गेल्यामुळं एक जो राजकारणाचा पिंड असतोय ती जी संधी असते ती त्यांना मिळणार चांगल्या याला. आणि आता कसे नेते भरपूर आहेत परंतु कार्यकर्ते प्रामाणिक मिळायचे फार अवघड आहे. प्रामाणिक कार्यकर्ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणं एकमेव पर्याय, दुसरा पर्यायच होऊ शकत नाही. त्यामुळं मी ही आघाडी निर्माण करतोय. मला कुठलाही अनेक ज्येष्ठ नेते आहेत आपल्या इथं, त्यांनी आमदारकी खासदारकी ह्या पदापर्यंत त्यांनी पोचलं पाहिजे. सारखं कलेक्टरचं तलाठी होण्यात काय अर्थ नाही. एकदा तुम्हाला जनमतानं जनकौल तुम्हाला दिलं, कलेक्टर बनवलंय आणि तुम्ही परत तलाठी व्हायला कशाला या लागलाय. हे मत आमचं, मला अभिमान आहे. आज दोन मोठ्या उद्योगावर आपल्या पदाधिकारी दोन आहेत, एक खासदार आहे एक आमदार आहे. आमचं मत आहे का आम्ही आता वाट बघायला लागलोय, लाल दिवा गाडी शिरोळात येणार, अभिमान आहे आम्हाला तो. हे असं काय तर नवीन, फक्त इथंच जर आम्ही कल्लेश्वरच्या तळ्यातच भोवतीनं जर फिरत बसलो आणि मग जर तुम्ही तिथंच जर फिरणार असाल तर मला मग तिसरी आघाडी उघडण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि तुमच्यामुळं आमचं नुकसान होणार आहे. एक जागा एक खुर्ची आहे, ती खुर्ची खाली झाल्याशिवाय दुसरा बसू शकणार. त्यामुळं त्यांनी होऊन स्वतःहून खुर्ची खाली केली पाहिजे. पुढे मोठमोठ्या संधी त्यांनी घेतल्या पाहिजे. त्यांच्यात कर्तृत्व आहे, गुण आहेत, लोक त्यांना आदरानं मानतात देखील सगळे जे कोण ज्येष्ठ असतील ते. मी काय व्यक्तिगत कुणाचं नाव घेणार नाही. अनेक पदाधिकारी जिल्हा लेवलला गेलेले आहेत, तालुका लेवलला गेलेले आहेत. मग गावात काय का भाई, गावात जाऊ दे ना. सर्वसामान्यांच्या कुटुंबातले कार्यकर्ते होऊ देत नाही. एकदा पदाधिकारी सर्वसामान्य कुटुंबातला असावा, कुठलाही राजकीय त्याला वलय असू नये किंवा राजकीय मोठ्या पुढाऱ्यांचं. माझ्या आता मोठ्या पुढाऱ्यांची लोक माझ्या संपर्कात आहेत परंतु मी त्यांना टाळायचा प्रयत्न करावलं. माझं फक्त एकच आहे, जो माझ्यावर 15 वर्ष अन्याय झाला आहे तो इतर यांनी भोगू नये. मी माझ्या सामाजिक कामाच्या जोरावर मी जिवंत आहे. आज कोण अन्याय सहन करणारा असतोय कोण बंड करणार असतोय. महात्मा गांधी हे अन्याय सहन करणाऱ्यापैकी होते. आम्ही लोकमान्य टिळक तलवार, सुभाषचंद्र बोस तलवार, लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे त्यांना
की कुठल्याही दोन पॅनेल झालं की ठराविकच त्यामध्ये उमेदवारी असत्या. तुम्ही गेली 15 वर्ष बघ, तीच घराणी तीच लोक, महिला पडलं तर पत्नी, पुरुष पडलं तर नवरा. ह्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्याला कुणालाही चान्स नाही. गेली 15 वर्ष कुठलंही पॅनेल काढून बघ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आम्ही आघाडी करणार आहे. ते नाव पूर्ण तुम्हाला ज्या वेळेला आमचा प्रचार शुभारंभ, आघाडी शुभारंभ, आघाडीचं पॅनेलचं उमेदवारी हे कार्यक्रम, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एखादा मोठा सिद्धे अभिनेता अथवा आध्यात्मिक गुरु अथवा बडा राजकीय पुढारी म्हणजे नेते मंडळी यांच्या उपस्थितीत 10 ते 15 हजार लोकांना निमंत्रित करायचा शिरोळमधल्या, आणि तो भव्य कार्यक्रम घेऊन आपण त्याची आमच्या पॅनलची शुभारंभ त्या दिवशी प्रचार शुभारंभ करायचा. आताच आपण पाहिलं बाळासाहेब उर्फ प्रमोद लडगे यांनी शिरोळच्या नगरपालिकेसाठी तिसरी आघाडी जाहीर केली आहे, त्यामुळं शिरोळातील राजकारण आता धगधगत आणि संघर्षाचं बनत चाललं आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक निकराची आणि टोकाची होणार. प्रमोद लडगे यांना मोठ्या वरिष्ठ नेत्यांचंही पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारणार नाही. त्यांनी आघाडीच्या नावाची घोषणा केली नाही, मात्र आघाडी करणार आहेत. तिसऱ्या आघाडीचा पर्याय जनतेसमोर आणि इच्छुकांच्या पुढे आणून ठेवला आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट.